अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप याचमुळे उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे. अशा गलीतल्या तिनपाट लोकांना निवडणुकीची पद्धत कधीच काढणार नाही. 4 जून नंतर मशाल, विजलेली मशाल किंवा हातात आईस्क्रीमचा कोन घेऊन उद्धव ठाकरे तुम्हाला उभं राहताना दिसेल, ज्याचा पक्षप्रमुखच मतदानाच्या कालच्या दिवशी शेंबड्यासारखा रडत असताना आपल्याला दिसला. पराभव काय असतो ह्याला अगर चेहरा दाखवायचा असेल तर काल उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर तोंडावर जे 12 वाजलेले आणि 4 जून नंतर परत एकदा देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेलं आहे. मैदानात हे पूर्ण पद्धतीने सपशेल तोंडावर आपटलेले आहे. मी ह्या निमित्ताने गृह विभागाला मी परत एकदा विनंती करेन की लवकरात लवकर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि कुटुंबाचं पासपोर्ट त्यांनी जप्त करून घ्यावं. कारण असं आहे की 4 जूनला पराभव होणारच आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून माझ्या माहितीअनुसार ते कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे. अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप याचमुळे उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी मी या निमित्ताने करतोय. ज्या पद्धतीने काल मतदान झालं सरळ सरळ स्पष्ट झालेलं आहे की महायुतीला मोठ्या ताकदीने महाराष्ट्राच्या त्या त्या मतदारसंघाच्या लोकांनी मनापासून स्वीकारलेलं आहे. सगळेच आमचे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येत आहे आणि त्याचमुळे हे कालपासून जे काय रडगाणं महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरू झालेलं आहे हे त्याचाच पुरावा आहे की या आपल्या राज्यामध्ये महायुती 45 आकडा गाठते. महाराष्ट्राच्या जनतेने परत एकदा मोदीजींचं नेतृत्व आणि आमच्या महायुतीच्या सरकारला स्वीकारलेलं आहे आणि तेच चित्र आपल्याला 4 जूनला दिसणार. संजय राजाराम राऊत आणि त्याच्या त्या तीनपाट भावांनी, आमदार भावांनी काल भांडूपमध्ये बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न करत होते पण तो सपशेल फसला. कारण का आमचा म्हणजे काय निवडणूक आयोगाचे अधिकारी असो किंवा आजूबाजूची जनता असो एवढी सतर्क होती की ह्या दोघंही राजाराम राऊतांच्या मुलांना बूट कॅप्चरिंग करायला दिलं नाही. कारण का हे काय तुमच्या ममता बॅनर्जींचं वेस्ट बेंगॉल नाही, हे आमचा महाराष्ट्र आहे. इथे तुम्ही बूट कॅप्चरिंग करत असताना या दोन्ही भावांची काय अवस्था गेली, त्यांना पळून लावलं तिकडून. म्हणून त्यांनी आम्हा लोकांना शिकवू नये, फक्त हे नियम कोणीही पाय तरी तुडवत असेल ना त्याला योग्य ती शिक्षा होईल याचा अंदाज काल त्यांनी घेतलाय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.